आणि आता पैठणीच्या खेळामध्ये नाव कोण निवडणार हा प्रश्न आहे. बरीच मुलं इकडे थांबलेली आहेत, पण एक असा मुकुट घालून एक मुलगा आहे, त्याने इकडे यावं. हो, नाव सांग. वेद. वेद कुठल्या शाळेत जातो कळलं मला, मनातल्या मनात त्याने सांगितलेलं आहे. एक चिठ्ठी काढशील घे, देव हे घे. हा, आईने मुद्दाम घातलाय तो, घे. नाव आहे तृप्ती मोरे. नाव सांग. तृप्ती तानाजी मोरे. बर, कुठल्या गडावर राहता? कुठे राहता? नीलकमल सोसायटी. आता घरातलं कोण आहे तुमच्या इथे? काळजी करू नका, सगळे आम्ही आहोत. हा, काय उखाणा वगैरे घेणार आहात? चांदीचा तांब्या साखरेने घासला, तानाजीरावांचं नाव घेते चंद्रसूर्य हसला. तुमच्याकडे ती भांडी घासायची पावडर बिवडर नसते काय? साखरेनेच घासता. काळ्यामधून शुभेच्छा देऊया, बघूया कोण जिंकणार पैठण. खेळ सोपा. हॉकी स्टिक आहे वहिनींकडे. या हॉकी स्टिकच्या सहाय्याने प्लॅस्टिकचा जो चेंडू आहे तो आधी मध्ये ठेवायचा, हॉकी स्टिकने मारायचा, आणि समोर जो स्टँड आहे त्या स्टँडमधून पलीकडे गेला पाहिजे. प्रत्येकी एक गुण मिळत जाणार. जर स्टँडमधून चेंडू पलीकडे गेला तर 10-10 संधी, आणि या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला सुरुवात करूया या खेळाला. एक, दोन, आणि आज जशी मदत करताय तशीच घरी पण करा. बहिणींची गुणसंख्या 3, आणि आता 5 संधी तुमच्यासाठी. व्हेरी गुड. त्या सोसायटीत मारताय आपल्या. व्हेरी बर, जबरदस्त जमलंय, आता जमलंय. हा, जमलं बघा. आता 5 संधी झालेल्या आहेत. या वहिनींची गुणसंख्या 1, तर वहिनी तुमची गुणसंख्या आहे 3. दोन घ्या. अभिनंदन. घरी मिस्टर आहेत ना, ही भेटवस्तू त्यांना सांगायची. सांगायचं मी आत्ता इतकं जी गेलेली ना ती भेटवस्तू घेऊन आली. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांना. उपविजेत्या ठरल्या मोरे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाण. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कहार वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. हिमगिरी सोसायटी समतानगर कांदिवली या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.